काही तासांपूर्वी मी ॲट डॉक्टर गोडसे रवी वन हे जे माझं ट्विटर हँडल आहे त्याच्यावर नवीन व्हेरियंट बद्दल एक ट्विट पाठवलं होतं की हा जो नवीन व्हेरियंट आहे ई तो तुमच्या वसतिगृहातील दिवसांमधील एक्स एक्स अस होत्या त्याच्याप्रमाणे असेल म्हणजे वाटतो उत्कंठावर्ध पण त्याच्यामध्ये खऱ्याची गोडी नाही तुमच्या वसतिगृहातील ना आपण या लवड्यात नव्हतो आपण म्हणजे मला दारू पार्टीला वगैरे पण कोणी बोलवायचे नाही कारण मी सगळं फरसाण खाऊन टाकायचं थम्सअप पिऊन बोलवायचो आपण काय दारू विरुपित नाही छंद लहानपणापासून एकच हे कुठे अशा कमिट्या शास्त्रज्ञ वगैरे असे जे लोक काहीतरी तिथे जाऊन त्यांना पाच दहा मिनिटात एवढं बोर करायचं की ते म्हणायला पाहिजे की हा मनुष्य आपल्याबरोबर नको आणि आपलं सगळं वेगळंच असतं एक्सई व्हेरियंटची भारताला काहीही भीती नाही पण तो एक्सई व्हेरियंट काय पटकन बघून टाकूया हे जे वेगळे वेगळे म्युटेशन आले होते सगळे तर त्याच्यामध्ये ओमिक्रॉन हा खूपच संसर्गजन्य होता म्हणजे बी ए त्याच्यानंतर सगळी गडबड चालू झाली बी ए टू म्हणजे ओमिक्रॉन संसर्गजन्य असेल तो त्याच्यापेक्षाही संसर्गजन्य स्टॅल्थ ओमिक्रॉन तो आता अमेरिकेत खूप आहे युरोपमध्ये आहे पण आपण काय म्हटलं होतं ज्यांना ओमिक्रॉन झाला आहे त्यांना बी ए टू पासून धोका नाही मग डेल्टाक्रॉनचं लफडं चालू झालं की म्हणजे तो सारखा खतरनाक आणि ओमिक्रॉनसारखा चपळ पण आपण काय म्हंटल डेल्टाक्रॉन खतरनाक असू शकेल पण तो तुम्हाला संक्रमित करतो ओमिक्रॉन सारखा त्याच्यामुळे ज्यांना ओमिक्रॉन झालाय त्यांना डेल्टाक्रॉनची काही भीती नाही मग आता हे एक्सी काय आहे हो एक नवीन म्युटेशन वगैरे नाही हो हे जुनच आहे पहिली केस इंग्लंडमध्ये एकोणीस जानेवारीला आली होती आता सगळं चांगलं चाललंय जास्ती चांगलं होऊ नये म्हणून गालबोट म्हणून हे कुठेतरी धुवून पुसून न्यूज बनवून घेऊन आले एक्सीची तर हे एक्सी बी ए ओमिक्रॉन आणि बी ए टू या दोघांचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपल्याला भीती काय वाटत होती बी ए हा जो चपळ आहे मिल्खा सिंग सारखा तो कदाचित डेल्टा म्हणजे दारासिंग बरोबर एकत्र येईल पण बी ए मिल्खा सिंग बी ए टू पी टी उषा या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन एकदम फास्ट संसर्गजन्य एक म्युटेशन झालंय आणि त्याचं नाव आहे एक्सी पण तसं ते म्युटेशन असलं तरी त्याची भारताला घाबरण्याची काहीही कारण नाही तुम्ही म्हणाल अरे रव्या माकडा ते ओमिक्रॉन आलं होतं नोव्हेंबरमध्ये तेव्हा तू हेच म्हणाला होतास शाब्बास मी वाटच बघत होतो शकुनी मामासारखा कधी आता हे एक्सपर्ट माझ्या बरोबर द्यूत खेळायला बसतात ओमिक्रॉन सारखंच बोलूया आता ओमिक्रॉन बद्दल एक मिनिट नोव्हेंबरमध्ये ओमिक्रॉनची बातमी आली त्याच्यानंतर सहा तासाच्या आत मी काय ट्विट पाठवला होता मामुली वाटतोय आफ्रिकेच व्हॅक्सिन होईल भारताचा बूस्टर होईल विसरून टाका काही लफडी करू नका आपण काय केलं काय टेस्टिंग काय अमुक तमुक सगळा गोंधळ माजवला दिल्लीमध्ये नव्वद टक्के पॉझिटिव्हिटी रेट मुंबईमध्ये नव्वद टक्के आणि एकमेकांकडे जाणाऱ्या लोकांच्या जा बावलाडासारखं टेस्टिंग का काय करताय तेव्हा आपण काय म्हटलं होतं की ज्या लोकांना लक्षणं नाही आहेत त्यांचं टेस्टिंग करू नका ज्या लोकांना लक्षणं आहेत पण जे कमी रिस्कवाले आहेत त्यांना टेस्टिंग करू नका त्यांना जस्ट घरी थांबायला सांगा ज्या लोकांना लक्षणं आहेत आणि हाय रिस्क आहेत त्यांना बाजूला काढा आणि त्यांना सोत्रोविमॅप तेव्हा चालत होतं किंवा ट्रेलवीर अशी औषधं द्या आपण तसं केलं असतं तर काय बिघडवलं असतं ओमिक्रॉनने आपलं आणि तेव्हा मी एक मार्मिक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला तेव्हा मिळालं नव्हतं आणि तो प्रश्न असा होता की तुम्ही ओमिक्रॉनची बातमी आली म्हणून रुग्ण शोधताय का रुग्ण आले म्हणून ओमिक्रॉन आहे का तपासायचा प्रयत्न करताय आपल्याकडे फक्त बातमीच होती मग आपण रुग्ण शोधायला लागलो आणि केल्याने होत आहे रे त्याच्याप्रमाणे आपल्याला ते रुग्ण मिळाले आणि सगळी वाट लागली पण आता काय झाले माहितीये का इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये पण चांगला बऱ्यापैकी झाला होता वॅक्सिनेशन ठीक ठीक ओमिक्रॉन पण खूप होऊन गेला होता आता इंग्लंडमध्ये केसेस वाढल्या आणि इंग्लंडमध्ये केसेस वाढल्या किंवा कदाचित भारतातल्या वाढल्या निर्बंध उठवल्यानंतर तर थोडं गडबडीचं कारण आहे ना पण समजा तुम्ही मी पूर्वी पण म्हटलं होतं समजा तुम्ही पन्हाळगडाला वेढा देऊन बसलाय आणि तुम्ही वेढा उठवल्यानंतर छत्रपती तिकडनं पसार झाले तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय आणि छत्रपती जर का पन्हाळगडावर नव्हतेच मग तुम्ही वेढा का देऊन बसला होता त्याच्यामुळे इंग्लंडमधल्या जशा केसेस वाढत आहेत तशा भारतातल्या वाढणार नाहीत का वाढणार नाही दोन कारणांकरता एक कारण म्हणजे भारतामध्ये डबल प्रोटेक्शन आहे वॅक्सिनही खूप लोकांनी घेतल्या नैसर्गिक डिसीजही झालाय अठराच्या खातल्या लोकांना डबल प्रोटेक्शन नाही आहे त्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे मी आता बोलून थकलो आणि दुसरी कारण आहे की आपण निर्बंध एवढे जरुरीपेक्षा जास्ती दिवस चालू ठेवले होते की इकॉनॉमी पूर्ण मरूनच गेले त्याच्यामुळे आता केसेस वगैरे वाढणार नाही भारत आता ठीक आहे मग आता ही एक्सीची न्यूज आहे कदाचित तो एक्सी आहे कदाचित एक्सी नाही तर त्याच्याबद्दल मी काय म्हणे हे बघा समजा बहिरजी नाईक आला महाराजांच्या दरबारात राज्याभिषेकाच्या दिवशी आणि म्हणतो अरे दिलेर खान येतोय पण तो कदाचित दिलेर खान नसेलच कदाचित नेताजी पालकर असतील जे मुर्शिद कुली खान झाले होते किंवा ते कदाचित दुसरेच कोणतरी असतील त्यांच्याकडे कदाचित तलवार असेलच किंवा नसेलच ते एकटेच असतील फौज नसेलच ते नुसतेच येतील एवढं सगळं माहीत नाही ना तुम्हाला आणि धोका नाही वाटत आहे ना मू राहीना का उभा तिकडे मुजरा करेल आपल्याला आपण आपला राज्याभिषेक साजरा करूया आपण आता कशाला या लफड्यात पडतोय त्या बातम्या कशाला आणतोय आपण सोडून द्या ना आता काय परत परत तेच आता असं होईल का भविष्यामध्ये की दुसरा एखादा व्हेरियंट म्हणजे विचार करा ज्या माणसाने दोन व्हॅक्सिनचे डोस घेतलेत ज्याला डेल्टा झाला होता त्याला ओमिक्रॉन होऊ शकत होता का हो आणि म्हणूनच एवढ्या सगळ्या केसेस आल्या उलता पालत झाली आपण मोजत होतो म्हणून काय मोजल्या नसल्या तरी चाललं असतं भविष्यामध्ये असा एखादा व्हेरियंट येईल का की ज्याला ज्या माणसाने दोन डोसेस घेतलेत व्हॅक्सिनचे किंवा तीन डोसेस घेतलेत ज्याला डेल्टा झाला होता ज्याला ओमिक्रॉन झाला होता आणि त्याला हा नवीन व्हेरियंट होऊ शकेल एवढा खूप संसर्गजन्य व्हेरियंट येऊ शकेल का भविष्यामध्ये येऊ शकेल पण येईल असं वाटत नाही तो खतरनाक असू शकेल का असू शकेल पण खतरनाक असेल असं वाटत नाही सध्या आपलं रक्षण झालंय एक वर्ष तरी आता आपण पूर्ण ठीक आहोत फक्त आता आपल्या हातात आहे आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळं छान चालू आहे तसं चालू ठेवू शकतो किंवा या बातमीचा गाजावाजा करून घाबरून अजून केसेस शोधायला लागून निर्बंध लावून नवीन केसेस सापडून सगळा कल्लोळ माजून लोकांची प्रतिकारशक्ती कमी करून त्यांना भयभीत करून आपण परत स्वतःची वाट लावू शकतो अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुझविण शीण होतो धावरे धाव आता आता आपण शांतपणे देवाची प्रार्थना करूया सगळं छान चाललंय तुम्ही काही काळजी करू नका यार डॉक्टर रवी गोडसे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट